खंडव्यामध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्हा हा काळवणतो आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नाटे परिसरामध्ये काजू आंब्याच्या बागेला आग लागली असतानाच आपण पाहतो आहोत हे गुहागर तालुक्यामध्ये गिंबवी परिसरामध्ये प्रचंड मोठा असा वणवा लागला किंवा वणवा लावण्यात आला आणि संपूर्ण वनसंपदा ही बेचिराग झाली आहे. काजू आंब्याच्या बागेला वणवानी घेरल्यानंतर त्याची नुकसान भरपाई किंवा त्याचं नुकसान झाल्याचे आकडेवारी जाहीर होते, मात्र आपण पाहतो आहोत हे जंगल परिसर आहे. या जंगल परिसरामधील वनसंपदेची अपरिमित अशी हानी झाली आहे, त्यामुळे छोटे मोठे प्राणी पक्षी यांच्या जीवनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून आणि ही संपूर्णतः निसर्ग साखळी ही तुटून गेले. अनेक वन्यजीव छोटे मोठे प्राणी पक्षी ह्याच्यामध्ये होरपळून गेलेत आणि त्याचप्रमाणे खूप मोठेले वृक्ष जे ज्यांचं वय किमान 75-100 वर्षे असेल असे मोठेले वृक्षही या वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. त्यांचे बुंधे हे संपूर्ण जळून गेल्यामुळे ही वनसंपदा पूर्णतः काळवंडली आहे. निसर्ग साखळी तुटते आहे. संपूर्णतः गुहागर तालुक्यातील गिंबवी परिसर आपण पाहतो आहोत. 1 ते 1.5 किलोमीटरमधील हा परिसर हा संपूर्णतः वणव्याने बेचिराख झाल्याचं अतिशय दुर्दैवी असं चित्र समोर येत आहे. अतिशय मोठे वृक्ष ह्याच्यामध्ये जळलेत. छोटी वनसंपदा झुडूपवर्गीय संपदा ही पूर्णतः भुईसपाट झाली, बेचिराग झाल्याची आपण पाहतो आहोत. रत्नागिरी जिल्ह्यात लांजा राजापूरपासून दापोली मंडणगडपर्यंत अनेक ठिकाणी असे वणवे लागतात हे आपण पाहतो आहोत. हे मोठाला वृक्ष कशा पद्धतीने खालून जळून खाक झाला आहे. या वनसंपदेच्या नुकसान झाल्यामुळे अत्यंत मोठी अशी हानी निर्माण झाली आहे निसर्गाला आणि त्याचे परिणाम म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग आपल्याला दिसता आहेत. निसर्ग संपूर्णतः आपल्यावर रुसला आहे. हे वणवे थांबवणं अत्यंत आवश्यक आहे. महेश वरवडेकरसह गुहागर, निवेदिता, फास्ट न्यूज.